हॅलो, मी स्वाती पुरवाटकर. मी नागपूरवरून त्रिमूर्तीनगरमधून आलेली आहे. स्टार्टिंगमध्ये कोकणला जाणं म्हणजे एक वेगळंच वाटलं. काय होईल काय नाही होणार काही कळलंच नाही. पण नंतर इथे पोचल्यानंतर कोकणमध्ये जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत होतो तर तेव्हा वाटलं की नुसतं ट्रॅव्हलिंग होत आहे, पुढे काय काही कळलंच नाही. जेव्हा पोचलो कोकणमध्ये आणि स्टार्टिंगमध्येच जेव्हा मी किल्ले बघितले, बीचवर फिरलो, तेव्हा इतकं छान वाटलं, इतकं छान की सांगू शकत नाही. म्हणजे खूप छान वाटलं की कोकणमध्ये इतकं एन्जॉय करायला मिळालं, बीचवर खेळायला मिळालं. खूप खूप छान वाटलं. म्हणजे टूरमध्ये आलो, म्हणजे हे जे होतं की यायचं होतं ते एकदम फुलफिल झालं. सगळे गोव्याचं नाव घेतात की गोव्यामध्ये बीचेस खूप चांगले आहेत. इथे पण तसंच आहे. इथे त्याच्यापेक्षा चांगल्या बीचेस आणि रिस्क क्राउडेड असल्यामुळे इथे जास्त एन्जॉय करता येतं. इथे वॉटर स्पोर्ट्स आहे सगळ्या, स्कूबा डायविंग पण आहे. आम्ही स्कूबा डायविंग पण केलं, त्याच्यात पण खूप एन्जॉय केलं. इथे गोव्यापेक्षा बेटर जागा आहे क्राउडेड नसल्यामुळे. इथे येऊन आम्ही इतक्या दुखून आगो, इथे भरपूर एन्जॉय केलं 3 दिवस. आता एक अर्धा मिनिट टूरबद्दल, पण त्याच्यात कुठेतरी अशी ती कॅप हातात, मी हाताशी खेळताना हाताशी खेळताना